शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। धरणाच्या कालव्यामुळे शेतजमिनींना आले तलावाचे स्वरूप, पिके झाली पूर्णपणे नष्ट। कालपर्वापासून जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या पावसामुळे खडकपूर्ण कालव्यातील पाण्याने असंख्य शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचले। शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतात पेरलेली पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय। गेल्या 15 वर्षापासून खडकपूर्ण प्रकल्पाचा उजवा कालवा ठिकठिकाणी फुटलेला असून तो पूर्णपणे बुजल्या गेलाय। कालव्यातील पाणी वाहून जाण्याऐवजी कालव्यात साचलेले पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात साचत आहे, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे। याबाबत दरवर्षी शेतकरी खडकपूर्ण उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करत आहेत, मात्र त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नैसर्गिक व मानवी संकटामुळे जगावं की मरावं असा एकच प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे। उजव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करून कालवा मोकळा करावा, जेणेकरून कालव्यात पाणी साचणार नाही आणि ते सरळ वाहून जाईल व शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाचतील, तसेच शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। अन्यथा आम्हाला सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली आहे। 20 ते 25 एकर शेत आज ह्या पाटाच्या पाण्यामुळं निकृष्ट दर्जाच्या कामामुळं आज ते पाण्याखाली गेलं आहे। 2008 साली खडकपूर्णा प्रकल्प पाटबंधारे लघु पाटबंधारे विभाग यांच्या उजव्या कालवा झाला, तेव्हापासून आम्ही प्रत्येक वर्षी यांना पाण्याचं नियोजन करा आणि आमच्या शेतात जे पाणी तुंबणार आहे ते काढून द्या असे वर्षानुवर्षे आजकाल म्हणजे जवळपास 13 वर्षापर्यंत आम्ही यांना निवेदन दिलं, परंतु आमच्या निवेदनाची यांनी कधीही दखल घेतलेली नाही। कोणताही सरकारी अधिकारी अभियंता आला की ते आम्हाला फक्त उडवा उडवीची उत्तरे देतात। प्रत्येक वर्षी आम्ही तिथं चक्रामोरमोर आज दमलेलो आहे। आज रोजी रात्रीच्या पाण्यामुळे आणि पाटाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आमच्या शेतामध्ये भरपूर म्हणजे जवळपास 4 ते 5 फूट पाणी तुंबलेलं आहे। सकाळी फोन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नंतर बघू। आता विषय असा आहे की आम्ही सोयाबीन आणि कापूस याची लागवड केली आहे, सर्व पीक आमचं आज नेस्ते नाबूद झाले, सर्वजवर गाळ येऊन बसलेला आहे, तरीही ह्या पाटबंधारे विभागाला आतापर्यंत काही जाग आलेली नाही। ह्या पाटबंधारे विभागाने ज्या ठेकेदाराला काम दिलं त्याने सर्व काम हे निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। याच्यामध्ये जेवढे अभियंता इंजिनियर सर्व अधिकारी याच्यामध्ये जबाबदार आहे। आता आमची व्यथा ही शासनापुढे अशी आहे की आम्हाला याचा न्याय द्यावा व आमच्या नुकसान भरपाईचं आम्हाला नुकसान द्यावी, कारण की याच्यामध्ये आमचं जवळपास 20 ते 25 बॅग सोयाबीन पेरलेली आहे, सर्वांचं नुकसान झालेलं आहे। आम्हाला आज सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही ज्या मुजोर अधिकारी जे पाटबंधारे विभागाचे मुजोर अभियंता अधिकारी आहेत ठेकेदार आहेत यांची कान उघडकी करा व यांना आमच्या पाण्याची विल्हेवाट लावायला सांगा, नाहीतर आम्ही पूर्णपणे 10 ते 12 शेतकरी सामूहिकरित्या आत्महत्या करणार आहेत वीज प्राशन करून। धन्यवाद। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा BCCN न्यूज 24 वर्षे विश्वासाची।